रे का पी कस पनपोळ खाऊचा तुग अयो पनपोळ पनपोळ नको बघा तवळ इडली सर इडली का तुगे लांबशी पिटा इडली तूच का मग खाऊ जाय ना मग का मग जिम मध्ये वाचून मग बॉडी करू मका हे पुरा कारण आमची गेल का मग मी गेल काय बॉडी जाऊचार ना मी इन्स्ट्रक्टर चांगला इन्स्ट्रक्टर बॉडी सोमला बॉडी केला ताणे तो थोडी तू गेलं इडली आणि पळ खाऊन ताण बॉडी केलं ताण सांगेल म्हणून ऐक मागे तुका मी जर गाव जाय ना हे पुरा का मी गेले आता चिप्स आणि बिस्किट लावते खाता थोडे दिस नंतर वय रे इतले झपूर दिसता बा बिस्कुट माती गोबर ते जिमा पिटी पुरा खाऊन काय असेल पैसे चढ सपूर झाला कसं डॉक्टरला वचून पण नेहमी कसं झाला म्हणतो का सांगेल ऐकल बा वय मामा काय वाटच होत डॉक्टरला वजा मे कमिंग डॉक्टर यो यो बैसू वय बैस बैस मॅडम मग मस्त वाटस हा जिम गेलेलो बॉडी बिल्डिंग कोरकाशील जिम इन्स्ट्रक्टर सांगले आमची गेल रांधप खाऊ नका म्हणून हा तांगेल पिट्टी खाऊ सुरू केली आणि पुऱ्या बाईचे रांधप पुऱ्या बाईचे रांधप बाईचे रांधप खाऊन आता मग अंगा पुरा वाहून कसले वावले रे वाहून फुल डंबेल वंदन वाहून तसेले आता काय ना आता ग्लास तर वाहू जाय ना मका तिथल्या अंगा दुखी तू गेले फर्स्ट तू कसं कोरका म्हणल्या री तू गेल जिम इन्स्ट्रक्टर चेंज करी अयो वही वे आणि कसं लाय तो चॅम्पियन हो चॅम्पियन असल तर गेल घर कडचं तू है लाय कोर नू तू गेल आम मन केलेलं शीत दाळीत सुके सगळे आणि ते बियेच बेंदी पुरा खाव का ते खाल्ला री आणि ते आमशे पिट्टाचे इडली पुरा खा ताजे तुक लाय शक्ती मिळता नाकनातील चिप्स आणि सॉड पिऊन बसू नको तू कळवा आत पळ हाका 2 महिने तागे लांब मन केलेले जाळीत पनपळ आणि बिये सारूप कर खाऊन कशी शक्ती मान झाला पळ यप्पा यप्पा य सांगची नाही कस पुशअप पळ ना पटा यो कळले ना तुमका आता होम मेड फूड कितल चांग म्हण जंक फूड ऍडव्हर्टाइजमेंट पळो न्हू तुमगे पिश जाऊन खाऊचे ताजे निमती कितल बॅड इफेक्ट आमगेल बॉडीन तो जाता घराचे आमान केलेले होम मेड फूड खावच्या सूर करायची तुमगेल चेडवां काही खावयाची ओके okay?